मुंबईतील करी रोड परिसरात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नागरिक कामानिमित्त एकटे राहतात. लॉकडाऊनमुळे सध्या या भागातील खानावळी देखील बंद झालेल्या आहेत, त्यामुळे अनेकांच्या जेवणाची समस्या निर्माण झाली आहे. या नागरिकांच्या मदतीला आता शिवसेना धावून आली आहे. शिवसैनिकांनी या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे आणि याबद्दलच अधिक सांगतात आमच्या प्रतिनिधी मेघा कुची. मुंबईतील करी रोड मधील डिलाय रोड एक असा भाग आहे जिथे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नागरिक कामानिमित्त राहतात. अनेक लोक एका खोलीमध्ये 5-10 जण एकटे राहतात, त्यांचं कुटुंब गावी असतं आणि अशा वेळी ज्यावेळी देश लॉकडाऊन झालेला आहे अशावेळी या नागरिकांच्या जेवणाची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. शिवसेनेने इथे त्यांच्या जेवणाची सोय केलेली आहे. तुम्ही किती जण एका रूम मध्ये राहता आणि रोज तुम्ही कुठे जेवत होता, ती खानावळी तुमची बंद झाली आहे? आम्ही एका खोलीमध्ये 15 जण राहतो, पण आमची खानावळी गावी गेल्यापासून आम्ही आता इथं शाखेमध्ये जेवण गोपाळ खाडे यांच्या निमित्ताने जेवण आम्ही इथं डबे घेऊन खोलीवरती खातो. तुमची खानावळी केव्हा बंद झाली आणि त्याच्यानंतर थोडे दिवस तुम्ही कसे काढलाय? आम्ही खानावळी बंद झाल्यानंतर बाहेरच वडापाव वगैरे खाऊन गेलो, थोडं केलं होतं. शिवसेनेमधून गोपाळकडे साहेबांनी आणि समीर साहेबांनी आम्हाला इथे जेवणाची व्यवस्था केलेली होती. तुम्ही काय काम करता? सेल्समॅन मध्ये ऑफिस मध्ये आहे आणि कालपासून जेवणाची व्यवस्था झालेली आहे. त्याच्या आधी मग काय केलं 2-3 दिवस? असं मी बनवून खात होतो. आम्ही कॅटरिंग काम करत बंद हो गया, इथले अभि थंड आहे बस. तो खाने का क्या फिर? खाने का जब अभी इधर उधर मिलता जब खाता हूँ. रोज क्या करते थे जब जब काम करते थे, कहाँ खाना खाते थे? वही अंदर ही कॅटरिंग के अंदर ही मिलता था हमको खाना. मालिक खाना नहीं देता है? अभी नहीं. काय तुम्ही केव्हापासून हे सुरू केलेलं आहे आणि किती लोक साधारण इथे येऊन डबे घेऊन जातात? दिवसाला 500 लोकांची आम्ही व्यवस्था इथे केलेली आहे. आमचा हा भाग आहे तो संपूर्ण कोल्हापूर सातारा सांगली ह्या भागातली सगळे आमचे जवळपास आहेत ग्रामस्थ बंधू आहेत की ज्यांची वर्षानुवर्षांवर इथे राहत आहेत, परंतु अशी हाल त्यांचे केव्हा झाले नव्हते. आम्ही सातत्याने जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत आम्ही इथे सोय करणार आहोत. तर आपण बघितलं तर इथे ह्या परिसरामध्ये अनेक लोक आहेत, हे गावावरनं इथं कामानिमित्त येतात आणि मात्र आता त्यांच्या लॉकडाऊन झाल्यामुळे ते गावीही जाऊ शकत नाही, त्यांच्या खानावळी बंद झालेल्या आहेत. अशावेळी शिवसेनेनं हे जेवण त्यांच्यासाठी सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत देशभरात लॉकडाऊन सुरू आहे तोपर्यंत या गरजू नागरिकांना ते डब्यांचं किंवा जेवण वाटप करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह मेघा कुशिक, झी 24 तास, मुंबई.